आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्रा फाट्यावर देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, दोघांना अटक. शहापूर पोलिसांची नाकाबंदीवेळी कारवाई. शहापूर पोलिसांनी नाकाबंदीवेळी दोघा आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून 150,000 किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, 12 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला. शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी यड्रा फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहन तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी संशयावरून एका मोटरसायकल स्वारास थांबून कागदपत्रांची चौकशी करत असतानाच पाठीमागे बसलेला इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी शितापीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं. त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीची झडती घेण्यात आली असता त्यात 2 देशी बनावटीचे पिस्तूल व 12 जिवंत काडतुसे असल्याचं दिसून आलं. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील, राहणार डफळापूर तालुका जत, आणि सतीश शिवाजी कोरे, राहणार घाट नांदरे तालुका कवठे महांकाळ अशी सांगितली आहेत. पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही. मात्र पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता या दोघांवर सांगली जिल्ह्यात दरोड्याचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे असे विविध गुन्हे नोंद असल्याचं सांगितलं. याबाबत अधिक तपास PSI यादव करीत आहेत. महानकर न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धीरज पाटील इचलकरंजी या ठिकाणी नाकाबंदी करत असताना हॉटेल पवनच्या जवळ नाकाबंदीमध्ये एक टू व्हीलर अत्यंत वेगाने आली. गाडी त्या ठिकाणी थांबली नाही. न थांबल्यामुळं धीरज पाटील आणि आमचे सकुनी हारकुडे, त्याचप्रमाणे आमचा डिटेक्शन ब्रँचचा जो काही स्टाफ आहे, त्या स्टाफनी त्या गाडीचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर त्या गाडीला पकडण्यात आलं. गाडीला पकडल्यानंतर त्यांच्याकडे अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये 2 देशी बनावटीचे पिस्टल मिळून आलेले आहेत. मॅग्झिनचे पिस्टल आहेत आणि एकूण 12 राऊंड्स हस्तगत करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये सांगली जिल्ह्यामधले 2 आरोपी विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील आणि सतीश शिवाजी कोळी या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर सांगली जिल्ह्यामध्ये अन्य पोलीस स्टेशनला बरेचसे गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती घेणं चालू आहे. त्यांच्यावर आर्म्स ऍक्ट प्रमाणे शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.